kahapon, nakasin si palawag ng manjikay, di pa narahon, terbagawi dan mitrano. Dwi-dwi gaya, terus terbagawa, prakas pilihan pada tasta. Padahal nantor, enci tisya badante, wati perat tirta. Ialah, prakasin si palawag ng nasre, mantat, terbagawa, si wekhyang madwe jahe, putna samgaung yuk. Ek hadya terus terbagawa, prakas pilihan padli, tor, enci tisya badante, wati perat tirta. Ialah prakashyanchi parawartan ase mantat mag chota sa prayog apan gari sudha karu shakto baga vidyarthi mitranno ratri jar diva bandh kela gharatil ani tya vele kay karaycha ek torch ghyaychi ani torch cha prakash apan jar akshyavar dhanla tar tya pasun honare parawartan tumhi pahu shakta khup chhan paddhatine te kiran parat phirtat akshyavarun parat phirtat ani tumhi te pahu shakta tar hi sankalpana apan eka akrutichya sahayane sudha samjavun gheu tar baga vidyarthi mitranno ya thikani apan akruti kadleli ahe tar hi je adhivesha diste tar yala sapat prushthabhag ase mantat mag ya thikani paravartak prushthabhag khup avashyak ahe ya thikani ha prayog dakhvanyasathi paravartak prushthabhag asne khup garjeche ahe tar mag kontha asel ha paravartak prushthabhag tar baga vidyarthi mitranno तर हा जो आरसा आहे बघा मागील भक्ताचा रंग दिलेला आहे याला अपरावर्तक पृष्ठभाग असे म्हणतात ज्याच्यातून प्रकाश किरण जाऊ शकत नाही आणि हा आहे परावर्तक पृष्ठभाग तर यावर प्रकाश किरण पडले असता ते परत फिरतात बघा आपण हे आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊ तर हे जे तिरक्या रेषा मानलेला दिसतंय तो आहे अपरावर्तक पृष्ठभाग आणि हा वरील भाग जो दिसतोय त्याला म्हणायचं परावर्तक पृष्ठभाग मग बघा विद्यार्थी मित्रांनो यावर प्रकाश किरण पडली तर काय घडतंय बघा एक प्रकाश किरण मी दाखवलेला आहे पण असे तुम्ही आणखीन एक प्रकाश किरण काढू शकता पण तुम्हाला ही संकल्पना व्यवस्थित समजावी म्हणून मी या ठिकाणी फक्त एकच प्रकाश किरण दाखवलेला आहे हा एक प्रकाश किरण आरशावर पडला मग जो प्रकाश किरण आरशावर पडला त्यालाच अपाती किरण असे म्हणतात अपाती किरण असे म्हणतात जो प्रकाश किरण आरशावर पडला त्यालाच अपाती किरण असे म्हणतात ज्या बिंदूवर पडला त्या बिंदूला अपतन बिंदू असे म्हणतात बघा व्याख्या पुन्हा समजून घ्या जे प्रकाश किरण आरशावर पडतात त्यांनाच अपाती किरण असे म्हणतात तर हे अपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला अपतन बिंदू असे म्हणतात अपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला अपतन बिंदू असे म्हणतात आणि हा अपतन बिंदू आपण ओ या अक्षराने दाखवलेला आहे त्याच पद्धतीने जर ह्या अपतन बिंदूतून ह्या सपाट पृष्ठभागाला लंब रेषा काढली तर तिला स्तंभिका असे म्हणतात बघा व्याख्या समजून घ्या अपतन बिंदूतून परावर्तक पृष्ठभागाला काढलेल्या लंब रेषेला स्तंभिका असे म्हणतात मग ही स्तंभिका काय करते तर ही जी स्तंभिका आहे ती ह्या परावर्तक पृष्ठभागाला लंब असते म्हणजे काय तर ती उजव्या आणि डाव्या बाजूला 90 अंशाचा कोन करते समजलं का विद्यार्थी मित्रांनो तर परीक्षेला हमखास यावर प्रश्न विचारला जातो स्तंभिका परावर्तक पृष्ठभागाशी किती मापाचा कोन करते तर 90 मापाचा कोन करते तर बघा तर ही स्तंभिका आणि हा अपाती किरण यांच्यामध्ये ठराविक मापाचा कोन झालेला आहे बघा ही अपाती किरण आणि ही स्तंभिका यामध्ये हा ठराविक मापाचा कोन झालेला आहे तर त्यालाच अपतन कोन असे म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला इन्सिडन्स अँगल असं सुद्धा म्हणतात इन्सिडंट रे आणि हा इन्सिडन्स अँगल असं सुद्धा म्हणतात मग हा जो ठराविक मापाचा कोन झालेला आहे त्याला इन्सिडन्स अँगल आपण असं म्हणू शकतो त्याचबरोबर हा जो अपाती किरण आहे तो पृष्ठभागावर पडला पडल्यानंतर तो पुन्हा त्याची दिशा बदलली व परत फिरला यालाच परावर्तित किरण असे म्हणतात पुन्हा एकदा समजून घ्या परावर्तित किरण म्हणजे अपाती किरण पृष्ठभागावर पडला
या बिंदूवर पडल्यानंतर तो परत एक दिशा बदलली आणि तो परत फिरला यालाच परावर्तित किरण असे म्हणतात मग तो आपण आरे अक्षराने दाखवतो रिफ्लेक्टेड अँगल म्हणून तो आपण आरे अक्षराने दाखवतो मग ही स्तंभिका आणि हा परावर्तित किरण यामध्ये सुद्धा ठराविक मापाचा कोन झालेला असतो मग तो कोन त्यालाच परावर्तन कोन असे म्हणतात आणि तो आर अक्षराने दाखवला जातो अशा प्रकारे सहा संज्ञा आपण महत्त्वाच्या सहा संज्ञा आपण प्रकाशाच्या परावर्तना संदर्भात पाहिलेल्या आहेत पुढील तासाला आपण त्या पुन्हा